आमच्याकडे ससे पण आहेत आणि कासव पण आहेत, तुमच्याकडे नुसतं बोलघेवडे पण आहेत. मला कळत ना वारीस म्हणतोय का वारीस. या देशाच्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की तिथे कोणालाही काही म्हणण्याचा अधिकार आहे, त्या प्रत्येक म्हणण्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. परंतु या विषयामध्ये आवश्यक ती सगळी चौकशी होते आणि त्याचा छडा नीट लावला जाईल. मी झालेल्या घटनेचं समर्थन करत नाही, पण माझं रिसर्च डिपार्टमेंट उद्या सकाळपर्यंत 33 महिन्यामध्ये तुमच्या काळात काय झालं, मग ABP माझाच्या आमच्या बीडच्या वार्ताहराला कसं अडकवण्याचा प्रयत्न केला, अशी एक मोठी यादी आपल्याला देईल. विधानसभेच्या पोटनिवडणुकीचं कार्यालय सुरू केलं आहे. या कार्यालयातून मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळणार, महायुतीच्या कार्यकर्त्यांमधला समन्वय ठेवला जाणार, सर्वसामान्य माणसाच्या सूचना ऐकल्या जातील, त्याची कामं ऐकली जातील आणि अतिशय प्रभावीपणे चालणाऱ्या ह्या कार्यालयामधून ही निवडणूक अतिशय ताकदीने लढवली जाईल. भारतीय जनता पार्टीचा वर्षानुवर्षाचा बालेकिल्ला आहे. जिंकणार की नाही जिंकणार हा विषयच नाही, जिंकणार किती मताधिक्याने जिंकणार ते जरा निवडणूक जवळ आल्यानंतर सांगतो. कोणाचं प्रश्न काय झालं माझी अनुभव काय झालं नाही असं काही नाही. जसा जसा प्रचार पुढे पुढे जाईल तसे सगळे येतील. स्वतः देवेंद्रजी यात खूप वेळ देणार आहेत, स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी खूप वेळ देणार आहेत आणि कुठलीही नाराजी नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून एक परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, वस्तुस्थिती वेगळी आहे. त्यांना कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे याचं उत्तर मी कसं काय देणार.